नमस्कार, 11 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर. तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल. यावल शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनचा सण साजरा. किनगाव येथून 18 वर्षीय तरुण बेपत्ता यावल पोलिसात हरवल्याची तक्रार. यावल शहरातील 4 केळी व्यापाऱ्यांविरुद्ध पैसे दिले नाही म्हणून गुन्हा. यावल शहरातील संत रोहिदास नगरात 55 वर्षीय इस्माची आत्महत्या. यावल येथील शेतकऱ्याची सुमारे 2 लाख रुपये किमतीची कॉपर केबल जाळून कॉपर झाले चोरी. यावल नगर परिषदेकडून 21 रुपयात मिळणार तिरंगा. सभागृहासमोर 75 फूट तिरंगा उभारणीचे काम सुरू. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षनिमित्त यावल रुग्णालयात वृक्षारोपण. यावल तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारत जोडो अभियान रॅली. यावल शहरात नाभिक समाज बांधवांनी केला सलून दिन उत्साहात साजरा. किनगाव येथे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन. केंद्र आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण. तर नायगाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप. नमस्कार. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चालू वर्ष 2022-23 साठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांनी शाळेशी लवकरात लवकर संपर्क साधावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता ही डीएड बीएड व एमपीएड जागांसाठी असल्याने इच्छुक उमेदवारांनी शाळेच्या 9 ते 1 या वेळेत शाळेशी लवकरात लवकर संपर्क साधावा. धन्यवाद. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यात घरोघरी बहिणींनी भावांना ओवाळत राखी बांधली. श्रावण मासातील प्रमुख सण म्हणून रक्षाबंधन सणाकडे पाहिले जाते. तेव्हा यावल शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनचा सण साजरा होताना दिसला. सर्वत्र रक्षाबंधन निमित्त उत्साह होता. घरोघरी सायंकाळनंतरचा मुहूर्त होता व सायंकाळी विविध घरांमध्ये भावांना ओवाळत राखी बांधली. रक्षाबंधन निमित्त अनेक ठिकाणी विवाहित बहिणी या माहेरी आल्या होत्या. तर या सणानिमित्त भाऊ बहिणींच्या नात्यातला गोडवा वाढलेला दिसला. यातच बालगोपालांनी देखील रक्षाबंधनचा उत्साह आनंदाने साजरा केला. घरोघरी विविध प्रकारच्या राख्या घेऊन बहिणींनी आपल्या भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद देत राखी बांधली. मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावातून 18 वर्षीय तरुण मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्यामुळे यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. किनगाव खुर्द तालुका यावल या गावातील रहिवाशी किरण शत्रुघ्न तायडे व 18 वर्ष हा तरुण घरात काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला. सायंकाळ झाली तरी तो घरी परत आलाच नाही. तेव्हा त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याच्या मित्रांकडे माहिती घेतली. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र तो कुठेच मिळून आला नाही. तेव्हा तो कुठेच मिळून न आल्याने यावल पोलिसात अंजनाबाई तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. तेव्हा 18 वर्षीय तरुण जर कोणाला दिसला
तर यावर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेट सह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील एका लहान केळी व्यापाऱ्याकडून केळी घेऊन पैसे दिले नाही म्हणून 4 केळी व्यापाऱ्यांविरुद्ध यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4,19,000 रुपयाची केळी उधार घेतली व पैसे मागितल्यावर मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे. यावल शहरातील सईदपुरा भागातील रहिवासी लुकमान खान सुलतान खान या केळी व्यापाऱ्याने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ते केळीचा छोटा व्यापार करतात. त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून केळी एकत्रित खरेदी केली व दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ते 23 मार्च 2021 या दरम्यान वेळोवेळी 4,19,786 रुपयाची केळी यावल शहरातील बाबानगर भागातील रहिवासी केळीचे व्यापारी शेख लतीफ शेख नासिर, शेख वसीम शेख लतीफ, शेख रईस शेख लतीफ व शेख फैजान शेख रईस यांना उधार दिली होती. मात्र या चौघा व्यापाऱ्यांनी अद्यापही केळीचे पैसे परत दिले नाही. 1 वर्ष वयात आला मात्र पैसे देत नाही म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली असता उलट या चौघांनी फिर्यादी यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या चौघांनी केळी उधार घेऊन विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून चौघाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे. खुश खबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलन्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा, या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. यावल शहरातील संत रोहिदास नगरातील एका 55 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील रहिवाशांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संत रोहिदास नगर यावल येथील रहिवाशी पंडित सुखदेव डोळे वय 55 हे घरी एकटे राहत होते. त्यांचा मुलगा पुणे येथे कामाला होता व ते घरी एकटेच होते. दरम्यान रात्री त्यांनी राहत्या घरात ठिबक नळीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन देशमुख यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मधुकर डोळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार बालक बारे करीत आहे. मयत यांच्या पश्चात मुलगा भाऊ असा परिवार असून त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता 7 रोड नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरातील रहिवासी एका शेतकऱ्याच्या श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागील रस्त्यावरील शेतातून 2 सबमर्शिबल पंपाची
कॉपर केबल सुमारे 2 लाख रुपये किंमत ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरली व तिला जाळून त्यातील कॉपर घेऊन तो पसार झाला। या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार देण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे। यावल शहरातील देशमुखवाडा भागातील रहिवासी शेतकरी भास्कर रामो चौधरी यांचे श्री महर्षी व्यास मंदिराच्या मागील रस्त्यावर शेत आहे। या शेतात त्यांची एक झोपडी उभारली असून त्यात शेतीचे साहित्य ठेवलेले असतात। तसेच शेतासाठी त्यांनी 2 सबमर्सिबल पंप आणले होते व त्याची सुमारे 2500 फूट लांबीची कॉपर केबल वायर होती जिची किंमत 2 लाख रुपये होती, ती त्यांनी लावली होती। तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही सबमर्सिबल पंपाची कॉपर केबल चोरी केली व ती व्यास मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर असलेल्या झोपडीत आणून त्या ठिकाणी काळ्या लावून ती पेटवली, त्यातील कॉपर काढून ते चोरी करून फरार झाले आहे। या प्रकरणी शेतकरी भास्कर चौधरी यांनी यावल पोलिसात तक्रार दिली असून घटनास्थळी हवालदार बालक बारे जगन्नाथ पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई यावल पोलीस करीत आहे। तेव्हा अशा प्रकारे शेतातून कॉपरची केबल वायर चोरीस गेल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। सातत्याने शेतशिवारातून अशा पद्धतीने चोऱ्या होतच असून पोलिसांनी अशा भोट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। मुख्यमंत्री नाही चुकला रिकाम्या असं आठ लावा पुढे आणि तुमच्या आवानी कधी आहे ना असं चोरीच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण हात दिला आहे कारण ते कवा इन्व्हेस्टिगेशन करतील ना अशाला आपल्या शिक्के जाऊ वाचायला पाहिजे तुम्ही बघा तुम्ही ना आणवा कुत्रे हॅलो भास्कर बोलले केस मागे पहिले आपला। यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त 75 फूट उंचीचे ध्वज उभारणीचे काम सुरू केले आहे। तसेच हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगा विक्री केंद्र देखील नगर परिषदमध्ये सुरू केले आहे। तेव्हा नागरिकांनी येथून केवळ 21 रुपयास तिरंगा ध्वज मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावल नगर परिषदेकडून यंदाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यासाठी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वज देखील 75 फूट उंचीचा केला जाणार आहे। त्यासाठीचं काम नगर परिषदेसमोर मुख्याधिकारी मनोज म्हसे, अभियंता योगेश मदने, एस ए शेख, सत्यम पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे। नगर परिषदेसमोर सदर ध्वज उभारून त्या ठिकाणी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजरोहण केला जाणार आहे। त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन करण्यात आले आहे। तर नागरिकांच्या सोयीकरिता नगर परिषद कार्यालयामध्ये तिरंगा झेंडा विक्री केंद्राची स्थापना देखील करण्यात आली आहे। या विक्री केंद्रावरून नागरिकांना केवळ 21 रुपयात तिरंगा ध्वज मिळणार आहे। तेव्हा यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरावर भारतीय तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे। यावल येथील ग्रामीण रुग्णालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। रुग्णालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रम विविध कार्यालयाच्या माध्यमातून राबवले जात आहे। यात यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या वतीने वृक्षारोपण केले जात आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात विविध ठिकाणी
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे व या लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन कर्मचारी वर्ग करणार असल्याचं त्यांनी संकल्प केला आहे. या वृक्षारोपण प्रसंगी डॉक्टर सचिन देशमुखसह वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोळके, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, शेख रऊप, विजय शिंदे, राजेंद्र वाघ सह आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावल तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारत जोडो रॅली काढली जात आहे. सदर रॅली वडरी या गावातून निघाली व भालोद या गावात तिचा समारोप झाला. गावागावात या पदयात्रेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त काँग्रेसकडून एकतेचा संदेश दिला जात आहे. यावल तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारत जोडो पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. यात वडरी गावापासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. तेथून परसाडे, कोळवद, सातोत, डोंगरकठोरा, चितोळा, अटरावल या गावात रॅली काढून नागरिकांना मार्गदर्शन करीत भालोद या गावात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत काँग्रेसचे जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचसमितीचे माजी गटनेता शेखरदादा पाटील, काँग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बशीर परमान तळवी, अनिल जंजाळे, विक्की गजरे, अजहर शेख, शेख सकलेन, अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, अनिल महाजन, याकूब तळवी, लीलाधर चौधरी, नितीन चौधरी, किशोर महाजन, चंद्रकलाताई इंगळे, अमोल भिरुड, चंदू जंगले, उमेश कुरकुरे, मोहित धांडे, डॉक्टर राजेंद्र धामरे, प्रीतम राणे, साईबू तळवी, हेमंत चौधरी, मोहन कोडी सह मोठ्या संख्येत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात यावल तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारत जोडो रॅली काढली जात आहे. पदयात्रा आलेले आपल्या कोळवद गावामध्ये. या कोळवदचा इतिहास काय सांगावा. ज्या कोळवदने काँग्रेसला या ठिकाणी जीवदान दिलं, या ठिकाणी प्रेरणा दिली, या ठिकाणी आशीर्वाद दिले, त्यावेळेचा ज्यावेळेला इंदिरा गांधी जेलमध्ये गेल्या त्यावेळेला या कोळवद गावाचा सन्मान या ठिकाणी त्या ठिकाणी राहिला. इथले बरेचसे मंडळी जेलमध्ये त्या दिवशी अटकमध्ये गेले आणि त्याच्यापैकी असणारे आमचे भाऊ या इकडे मधुभाऊ हे त्यावेळेला जेलमध्ये होते. ते इंदिरा गांधींना जेलमध्ये दिल्लीला टाकलं आणि कोळवद मधला माणूस यावलमध्ये जेलमध्ये होता. त्यानंतर सुखदेव भाऊ कोडी 22 लोक या ठिकाणी नव्हते. मी या गावाचा मान सन्मान आणि मी काँग्रेस पक्षातर्फे या गावाला प्रथम पक्षातर्फे नमन करतो की एवढं चांगलं गाव ज्या गावाने दिशा देण्याचं काम केलं, भारताला दिशा देण्याचं काम केलं. ज्यावेळेला इंदिराजींना अटक झाली त्यावेळेला इथले अटक झाल्यानंतर परिस्थिती कशी बदलली. ज्या इंदिराजींना भाजप सरकारने अटकमध्ये ठेवलं होतं त्याच इंदिराजींना लोकांनी डोका रुजवून परत पंतप्रधान या ठिकाणी भारताचं केलं होतं. त्याच्यामध्ये श्री आता वाटा कोळवदचा या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून मी कोळवदवासियांना या ठिकाणी नमन काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी करतो. माझ्या अगोदर पंचायत समितीचे गटनेते शेखरभाऊ पाटील यांनी सविस्तर या संदर्भामध्ये विवेचन केलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ही यात्रा
यावल शहरातील नाभिक समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात सलून दिन साजरा केला. या निमित्ताने समाजातील सलून व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला व कोरोना संकटानंतर नव्याने व्यवसाय पुन्हा उभं करणाऱ्या दुकानदारांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. कोरोना संकटात शासनाकडून सलून दुकाने बंद करण्यात आली होती व गेल्या वर्षी या व्यावसायिकांना 11 ऑगस्ट 2021 रोजी पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. तेव्हा हा दिवस सलून व्यावसायिक बांधवांकडून सलून दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेत यावल तालुक्यातील श्री जीवा महाले बौद्धशीय संस्थेच्या वतीने हा दिन सलून दिन म्हणून साजरा केला व समाजातील ज्येष्ठ व्यावसायिकांचा त्यांच्या दुकानात जाऊन त्यांनी सत्कार केला. कोरोना संकटानंतर अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय नव्याने पुन्हा उभं करणाऱ्या दुकानदारांना समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी श्री जीवा महाले नाभिक बौद्धशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी, सुपळू वारुळकर, तुषार सावखेळकर, विठ्ठल वारुळकर, सुरेश चौधरी, सूर्यवंशी गुरुजी, उमाकांत चौधरी, योगेश वारुळकरसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात यावल शहरात सलून दिन साजरा करण्यात आला. आज दिनांक 11/8/2022 कोरोना काळामध्ये मागील वर्षी या 2 वर्षामध्ये आपला सलून डेचा हे झालेला असा बंद असल्यामुळे शासनाने आपल्याला मागील 2011/2022 या दिवशी आपल्याला त्यांनी दुकान उघडण्याची परमिशन दिलेली होती. म्हणून आपण सर्व महाराष्ट्रातील सलून व्यावसायिक आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं की आपला सलून दिनाचा हा 11 ऑगस्ट दिवस म्हणून साजरा करायचा. म्हणून आज यावल शहरातील यावल तालुक्यातील श्री जीवा महाले नाभिक बौद्धशीय संस्थेतर्फे सलून सगळ्या सलून दुकानदारांचं फुल देऊन आम्ही स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ व आध्यात्मिक विकास मार्ग डिंडोरी प्रणित शाखा किनगाव बुद्रुकच्या वास्तू निर्माण कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. गावात बाजीराव नगरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी 5 जोडप्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यामध्ये किनगाव बुद्रुकच्या सरपंच सौभाग्यवती निर्मला संजय पाटील व संजय पाटील, शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी व सौभाग्यवती रत्नाताई चंद्रकांत चौधरी, डॉक्टर अजय चौधरी व सौभाग्यवती चौधरी, सुरेश देवरे व सौभाग्यवती देवरे आणि प्रवीण महाजन व सौभाग्यवती महाजन या 5 दाम्पत्यांनी भूमिपूजन केले. या कार्यक्रमामध्ये माजी आमदार रमेशदादा चौधरी, सुरेशदादा चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आरजी नाना पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन, आर ई पाटील सर, मनीष कोठवळकर, माजी सरपंच मिलिंद चौधरी, स्नेहा चौधरी, सुधीर इंगळेसह महिला सेवेकरी उपस्थित होत्या. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केंद्राच्या नियोजित आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी केंद्राचे सेवेकरी बाळू भोगे, किशोर श्रावगे, धवल भोगे, केंद्र प्रतिनिधी संगीता काटकर, साखळी केंद्राच्या यज्ञिकी पंकज मराठे, डांभुरी केंद्राचे पंकज कासार, दिवाकर फालक, उंटावत केंद्राचे सोनू सुतारसह किनगाव येथील सेवेकरी अमोल पाटील, दत्तू पाटील, कैलास पाटील, दिगंबर पाटील, चौधरी वायरमन, पुरुषोत्तम पाटील, हबप पुंडलिक महाराज, पितांबर न्हावी, सुभाष अहिरराव, रावते सरसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माजी सरपंच मिलिंद चौधरी, स्नेहल चौधरी, सेवेकरी वर्गात विद्या पाटील, राजाराम पाटील, चेतन धनगर, अश्विनी पाटील, हर्षल तायडे, सुधीर महाजन, भैया महाजन, महेंद्र महाजन, उमेश चौधरी, कापुरेताई आदींनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम गुरुकुल केंद्र जळगाव येथील सेवेकरी मीना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तांदुळाचे 2 दाणे अक्षदा हातात घ्यायच्या पाण्यामध्ये टाकायच्या. श्रीमद भगत महापुरुष विष्णू राधे प्रवर्तमानेचे अध्यास म्हणजे ब्रह्मांडे गुरुलोके ब्रह्मांड दिव्य प्रदे श्री सेतवाराय कपे वैश्रे मंत्र अष्टजनिगे युगचत्सी कलिगे प्रथम जन जम्बू दिव्य प्रदर्शे वर्धखंडे दक्षिणावधे पुण्यक्षेत्र बुद्ध अतरणे दंडकारणे देशे गोदावरी उत्तरे तप्ति दक्षिणे तीरे शालिवाहन शकी 1944 बुधवासरे पूर्वाषाढा दिवस नक्षत्रे त्रयोदशी चतुर्दशी नक्षत्रे रवि चंद्र राशि स्थिते श्री शुक्र श्री यथास्थान शुभ
शिव शिव ग्रह शिव यथा आता माझ्या मागे म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल गोत्र नामे उत्पन्नानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ्यं समस्त दुरितप शांतर्थ्य भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादी भय उपद्रव निरसनार आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतर्थ्य तथाच उत्तरोत्तर प्रगति प्रीत्यर्थ्य श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नूतन वास्तु निमित्त भूमिपूजना सकल ग्रामस्थानां कुटुंबानां समस्त सेवेकरिष शांतका एकोपा प्राप्तर्थ्य निमित्त श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र स्थापना निमित्त भूमि पूजना अहम करिष्ये पाणी सोडून द्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन महागणाधिपते नमः ध्यायं ध्यामि नमस्कार्यं समर्पयामि गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करून घ्यायचा आता करूया प्रार्थना जय जयजी अगरणा प्रार्थना कैवल्य सदना ब्रह्मानंदा इति वर्या जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदामणीवासीय सर्वसाक्षी कर्णालय भक्तजनताराय अनंतरूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरापूर्ण चंद्र सूर्य तुझी भय तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिकबालादि समग्र तूच रूपे नटलासी कर्ताणि करविता तूच अभियानी होता दातानी देवविता तूच समर्थानि चे जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे अतिमध्याग्रह कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञातानि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कतांत्रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कोणती झाले सर्वही मी केवळ अल्पमधी करू केवी आपले स्तुती सहस्रमुखे निचदिन श्लाघ्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षे मजी समर्था कृपा अक्षय दीननाथा दासाकडे पाहावे हा दैतकी प्रार्थना अनाविजी आपल्या म्हणा कृपा समुद्र अमिना श्री तेजे सदैव पुरुषांनी कपाळाला अष्टगंध लावायचा महिलांनी हळद कुंकू लावायचं ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणं देवाहं भद्रं पश्यमाक्षभिरित्रः शिरेङ्गेतुश्वासस्तनुभिविषं देवहितं विधायो ॐ स्वस्तिना इन्द्रौर्ध्वस्रवां स्वस्तिना भूषं विश्वविदः स्वस्तिना साक्षोरिष्णुमि स्वस्तिनो बृहस्पतिः ददातु ॐ शान्ति 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 व्रतत्वाय स्वाहा एक पडीवर पाणी सामना सोडायचा उत्तर प्रक्षलम समर्पयामि पुन्हा तीन वेळा पाणी सोडायचं हस्त प्रक्षलम समर्पयामि मुख प्रक्षलम समर्पयामि
यावल तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद व उच्च माध्यमिक शाळेच्या रौप्य महोत्सव निमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रतिविद्यार्थी 2 गणवेश वाटप करण्यात आले. यात 320 विद्यार्थ्यांना गणवेशचा लाभ देण्यात आला. सदर गणवेश शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आले होते. या कार्यक्रमाचं आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने केले गेले. येथे केंद्रप्रमुख प्रमोद सोनार, सरफराज तळवी, शरीफ तळवी, अजित तळवी, मुकद्दर तळवी, समाधान सावळे, रफिक तळवी, मुस्तफा तळवी, वृषाली पाटील, सलीम तळवी, हर्षल पाटील सह विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रम संपन्न झाला व शाळेतील 320 विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 2 असे गणवेश वितरण करण्यात आले. साक्षी साक्षी दीपक लोहार यांना आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंचो हे गणवेश वितरण करतील. राम धनगर दुर्गांनी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मुकद्दर भाऊ हे गणवेश वितरण करते. समराजित तळवे आणि पलाशी सुनील पाटील यांना आपल्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य सावळे यांचे प्रतिनिधी समाधान सावळे हे गणवेश वितरण करून त्यानंतर आपल्या गावातील या गणवेश वाटपात उपस्थित असलेले रफिक भाऊ तळवी हे रिजवान फिरोज तळवी आणि दिव्यांका गोकुळ पाटील यांना गणेश देते. त्यानंतर मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी सगळ्यांनी इथं यायचं आहे. राजेश समाधान तावडे, भाग्यश्री सपाटील, रोशनी शेखर, अर्जुन गिर सिंग बारेला, अल्पाज सचिन तळवी, सुहाना मुबारक तळवी,
नेहा मुबारक तडवे, मुस्तफा आमदार तडवे, मैडम इकड़े सर सर पेपर लाइन गणवेश दिलेले वर्गात गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना दोन गणवेश मिळणार आहेत. 5 मिनिटं आपल्याला आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख सोनार दादा थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत. तरी सगळ्यांनी शांतपणे बसा. बोलू नका जरा. साउंड सिस्टम नाही का? साउंड सिस्टमला शालेय गणवेश वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, गेल्या वर्षी गणवेश आपल्याला जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारी महिने म्हणजे फार उशिरा साताऱ्याने मिळून मिळाला होता. परंतु यावर्षी शासनाने आपल्याला शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्यासाठी आदेश दिलेला होता. परंतु बऱ्याच शाळांमध्ये अनुदान पोचण्यास वेळ लागला किंवा आपल्या शाळेसारखी पटसंख्या जास्त असल्यामुळे सर्वच गावामध्ये गणवेश द्यायचे असल्यामुळे टेलर उपलब्ध झाले नाही. कपड्याचं मिळून द्यायचं पण टेलर उपलब्ध झाले नाही. त्याच्यामुळे विलंब झाला आहे. परंतु काही हरकत नाही. 15 ऑगस्टच्या आत जे गणवेश दिले जात आहे ही एक आनंदाची बाब आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये की जे मुलं लाभार्थी नाहीत जनरली याच्यामध्ये सर्व मुली एस टी मुलं आणि बीपीएल मुलं असतात. त्याच्या बीपीएल मुलांव्यतिरिक्त जे आहेत बीपीएल कार्ड नाही असे दादांनी सांगितले. 49 विद्यार्थ्यांना सुद्धा दोन दोन गणवेश दिले विषय आहे. काही ठिकाणी एकेकाने गणवेश ऍडजस्ट करतात. तर 49 मुलांचं धरलं तर जवळजवळ 29,000 च्या वर ती रक्कम जाते. तर एवढी रक्कम तुम्ही जे एवढ्या रकमेचा गणवेश त्याच्यामध्ये ऍडजस्ट करणं तर हे सर्व मी केंद्र प्रमुख शिंदगाव प्रमोद मुरलीधर सोनार. आपल्या या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नायगाव येथे आज मोफत गणेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आज रोजी या शाळेमध्ये जवळजवळ 320 पटसंख्या विद्यार्थी आहे. परंतु त्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत जो काही निधी उपलब्ध होतो गणवेशाबाबत तर तो फक्त 271 विद्यार्थ्यांना तो निधी उपलब्ध झालेला होता. प्रति विद्यार्थी 600 रुपये असं या निधीचं स्वरूप आहे. आणि त्या 600 रुपयामध्ये 2 गणवेश विद्यार्थ्यांना दिले जातात. परंतु काही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि सर्वांनी लोकसहभागातून 49 मुलांना 2 गणवेश तिथं देण्याचं आयोजन केलं. आणि टोटल 320
विद्यार्थ्यांना गणवेश आज रोजी वाटप करण्यात आला. अतिशय चांगली अशी बाब याच्या निमित्ताने मी आपल्या सर्व शाळांना किंवा सर्व इतर गावातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना सुद्धा सांगू इच्छितो की या निमित्तानं आपण सर्व विद्यार्थ्यांना जर सहभागी करून घेतलं लोकसहभागातून तर अतिशय चांगला असा मॅसेज आपल्या समाजात जाईल आणि शाळेसाठी चांगलं योगदान आपल्याला समाजाकडून मिळेल. धन्यवाद. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.